मला वाटतं उमेदवार कोण ठरवेल हे वरिष्ठ पातळीवरती नक्कीच ठरवतील ते लोक सगळे, जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवार देतील. पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की ही जी युती झालेली आहे ही एका वेगळ्या विचाराने युती झालेली आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्याचबरोबर अमितजी शाह साहेब असतील, आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील. यांनी एका विचाराने जी आहे ही युती जी आहे ती महाराष्ट्रात केली. युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं, सरकारच्या माध्यमाने चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणावरून जे आहे कुठल्या तरी सिनियर PI वरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे ठराव करतात की बाबा सेनेला सपोर्ट करायचा नाही. आणि त्याचबरोबर जे आहे ते कल्याण लोकसभेचा उमेदवार जो आम्हीच ठरू, मला वाटतं हे जे आव्हानं जी आहेत ही मला वाटतं खूप विचारपूर्वक जी आपण केली पाहिजे आणि आम्हाला ही आव्हानं देण्याचं काम ह्या लोकांनी करू नये. कारण की या ठिकाणी जे आहे हे शिंदेसाहेबांनी 10 महिने अगोदर जे केलं माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांच्या आणि अमितजी शहांच्या नेतृत्वाखाली, मला वाटतं याचाही विचार जो आहे हा कुठेतरी त्यांनी केला पाहिजे. जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते हेही त्यांनी विचार केला पाहिजे. आणि मला वाटतं युती जेव्हापासून आहे गेल्या 9 वर्षामध्ये जे आहे मला कल्याण लोकसभेमध्ये लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, तेव्हापासून जे आहे ते दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतो आहे. निधीचा विषय असेल, आत्ताच उल्हासनगरमध्ये जे आहे हे 55 कोटी रुपये देण्याचं काम फक्त BJP च्या नगरसेवकांना केलं, त्याचा GR देखील काढला गेला, आता काही दिवसामध्ये टेंडर होतील. तर याच्यामध्ये हे एवढं सगळं काम चांगलं चालवत असताना मला वाटतं कोणी क्षुल्लक कारणावरून जे आहे या ठिकाणी युतीमध्ये जो आहे तो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी जे आहे हे युतीसाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते 2024मध्ये पुन्हा एकदा जे आहेत हे नरेंद्र मोदीजी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होतील ह्याच्यासाठी कार्य केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ जो आहे तो कोणी ठेवला नाही पाहिजे. मला तर कुठला स्वार्थ नाही, मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर उद्या राजीनामा द्यायला तयार आणि पूर्णपणे पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. जर उद्या मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं, तुम्ही सांगा की तुम्हाला कोणतरी चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळतोय कल्याण लोकसभेसाठी, त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल तसं मीही काम करेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.